कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल एसटी संप मागे घेतल्यानंतर सुद्धा थांबलेले नाही आहेत आणि ते हाल सुरूच आहे. काल रात्री एसटीचा संप मागे घेण्यात आला असला तरी अद्याप मुंबईतल्या एसटी स्थानकांवर कर्मचारी आणि एसटीची कमतरता असल्याचं समोर आलंय. त्यामुळे एसटी स्टँडवर प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं. तसंच खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकीटाचे दर वाढवल्यानं प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. कोकणवासियांचे हाल इथेच थांबत नाही आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं सुरू असलेलं काम आणि खड्ड्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कोकणवासियांचा मनस्ताप मात्र कायम आहे. कुठे वाहतूक कोंडी, कुठे रस्त्यावरती खड्डे, या सगळ्यातून आपला हा कोकणवासी चाकरमाना कधी पोचणार, कधी आपला सण उत्सव साजरा करणार. आणि हे सगळं विघ्न काय कमी होतं तर कोकणवासियांच्या प्रवासात आणखी एक विघ्न आलेलं आहे. सीएनजी संपल्यानं प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप होतोय. काल रात्रीपासूनच सीएनजीचा तुटवडा दिसू लागलाय. माणगाव ते खेडपर्यंत सर्व सीएनजी केंद्रांवर खडखडाट आहे आणि यामुळे वाहतूक कोंडीमुळे सीएनजी घेऊन येणारी वाहनं वेळेत न पोहोचल्यानं प्रवासी संतप्त होत आहेत. प्रवास लांबत चाललेला आहे.